महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष नाना पटोले पहले से तय कार्यक्रम के अनुसार उत्तर महाराष्ट्र के दौरे पर थे, लेकिन अब वे यह दौरा बीच में ही छोड़कर दिल्ली रवाना हो रहे। अचानक दिल्ली के जाने की खबर के बाद महाराष्ट्र कांग्रेस में फेरबदल होने की अटकलों ने भी सिर उठाना शुरू कर दिया है। हालांकि नाना पटोले ने किसी भी प्रकार के फेरबदल होने की खबरों को बेबुनियाद बताया है। उन्होंने कहा कि मानसून सत्र और कुछ बीजेपी के नेता कांग्रेस में शामिल होना चाहते हैं, इसलिए वे दिल्ली में चर्चा के लिए जा रहे हैं। कांग्रेस मध्ये फेरबदल होण्याचं कुठलंही कारण नाही। आज आमचं जे विधानसभेचं अधिवेशन आहे, त्याला स्पीकरची जी निवड होणार आहे, त्या उमेदवाराची चर्चा होणार आहे, आणि दुसरं भाजपचे अनेक आमदारही आमच्यासमोर काही विषयाच्या चर्चा त्यानिमित्तानं दिल्लीत करायच्या आहेत, आणि म्हणून मी दिल्लीला चालतो। पवार साहेबांशी भेट घेण्याचं कुठलंही पक्षप्रमुखांसोबत मिटिंग या निमित्तानं या सगळ्या दस्तावेजमध्ये या लोकांची नावं जी एकमेकाच्या बद्दलचं मेसेज दाखवायचे चुकीचं आहे। काँग्रेस पक्षाची भूमिका की याच्यामध्ये सगळ्यांनी बसून जो काही निर्णय घ्यायचा असेल घेतला पाहिजे, आणि हे सगळे लोक जे बाळासाहेब ठाकरे असतील, दिपा पाटील साहेब असतील, शिवाजी महाराज असतील, ते अजून काही लोकांच्या मागणी असतील, त्या सगळ्या मोठ्या लोकांच्या मध्ये एकदा चर्चा होऊन त्यातला मधला मार्ग काढू, त्यांच्या महात्म्याला कमी होता का म्हणजे याची काळजी घेण्याची गरज।